नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रश्न डिस्कस करणार आहोत ज्यामध्ये एकशे शहाण्णव संस्थांचे जे प्रिफरन्स जनरेट केल्यानंतर बऱ्याचशा उमेदवारांना एडेड संस्था आणि अनएडेड संस्था अशा दोन्ही प्रकारच्या संस्था आलेल्या आहेत तर मग यामध्ये कुठल्या ह्याला पसंतीक्रम द्यावा आणि कुठल्या ह्याला पसंतीक्रम देऊ नये किंवा एडेड आणि अनएडेडमध्ये नेमका फरक काय किंवा त्याच्या सूचना त्याच्या सुविधा काय आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया सगळ्यात पहिला महत्त्वाचा फरक म्हणजे एडेड संस्था म्हणजे अनुदानित संस्था असते अनएडेड म्हणजे विनाअनुदानित संस्था एडेड वर जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून पदभरतीला किंवा शिक्षक म्हणून कार्यरत होता त्यावेळेस तुम्हाला तिथे डायरेक्टली जो पेस केला असेल त्याच्यानुसार म्हणजे शिक्षण सेवक कालावधी सध्याच्या नियमानुसार तुम्हाला पार पाडावा लागतो आणि त्याच्यानंतर जो नियमित वेतन श्रेणी आहे म्हणजेच प्राथमिकसाठी यस टेन माध्यमिकसाठी यस फोर्टीन उच्च माध्यमिकसाठी यस फिफ्टीन अशा स्वरूपात स्केल मिळत असतो आता अनएडेडचं काय तर अनएडेड म्हणजेच विनाअनुदानित विनानुदानित शाळेवर किंवा संस्थेवर जर तुम्ही शिक्षक म्हणून कार्य करायला चालू केलात के तर ती संस्था बऱ्याच वेळेस डिसाइड करत असते की शिक्षकाला एक ठराविक वेतन द्यावं पण जर काही संस्था अशा पण आहेत की ज्या अनएडेडवर शिक्षक पदभर्ती केल्यानंतर त्या शिक्षकाला कुठलंही वेतन देत नाहीत अशा पण काही संस्था आहेत मग या संस्थेवर कार्य करण्याचा त्या शिक्षकाचा फायदा काय तर त्या शिक्षकाला जेव्हा त्या शाळेला ग्रँट येतं ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट असं पाच टक्क्यात पाच टप्प्यामध्ये त्यांना ग्रँट येत असतं तर वीस टक्के जेव्हा त्या संस्थेला ग्रँट मिळतो तेव्हा त्याच्या पदाला पण ते ग्रँट मिळतं आणि त्यामध्ये मग त्यांना जो नियमित वेतन श्रेणी असलेला शिक्षक असेल मग ते प्राथमिकची जागा आहे माध्यमिकची आहे की उच्च माध्यमिकची आहे त्यांचा जो नियमित पेस्केल आहे त्याच्या ट्वेंटी पर्सेंटनुसार त्यांना पेमेंट मिळत असतो तिथे त्यांना परत शिक्षणसेवक कालावधी करावा लागत नसतो हा फरक असतो त्याच्यामध्ये म्हणजेच तिथे जर अनुदान आलं वीस टक्के तर समजा एखाद्या शिक्षकाला पन्नास हजार रुपये प्रमाणे पेमेंट मिळत असेल तर त्याचे वीस टक्केप्रमाणे जे काही पेमेंट होईल तो पेमेंट या शिक्षकाला मिळतो आणि मग तो तशाच पद्धतीनुसार वाढत जातो पुढे पुढे अशा पद्धतीने तो फरक असतो अनएडेडवर काम करण्याचा त्यानंतर शासन सुविधा इतर काही मिळतात का तर सब जेव्हा तुम्ही कार्यकर्ता करता विनानुदानित वरच ते असेल तर शासन सुविधा इतर काही मिळत नाहीत पण जेव्हा तुम्ही त्या ह्याला ग्रँट मिळतं तसं तसं तुम्हाला इतर सुविधा ही मिळायला चालू होतात तर अशा प्रकारे एडेड आणि अनएडेडमध्ये फरक आहे त्याचबरोबर तुमचं एक्सपिरियन्स काउंट केलं जातं का तर अनएडेड संस्थेवर तुम्ही काम केलं विनानुदानितवर आणि तो सोडून जर तुम्ही इतर ठिकाणी शिक्षक म्हणून परमनंट नोकरीला जात असाल तर तुमच्या वेतनात संरक्षण मिळतं का तर मिळत नाही म्हणजेच ना ना तुमची मागची जी सेवा आहे ती ग्राह्य धरली जात नाही तुम्हाला शंभर टक्के अनुदानित पाहिजे असं पण तिथे चालत नाही की चाळीस टक्के अनुदान होतं किंवा साठ टक्के अनुदानावरचं ते पद होतं त्याची तुमचे वेतन जे आहे त्याची मूळ वेतन किती किंवा त्याचा जो पेस्केल होता किंवा पे कि तो एक्सपिरियन्स जो आहे तो पुढच्या अनुदानित पदासाठी तो तुमचा अनुभव ग्राह्य धरला जात नाही तर अशा काही प्रश्नावर आपण या भागामध्ये चर्चा केली तुमचे इतर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा जेणेकरून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या प्रश्नांवर आपण अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करूयात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद